निमगाव तर्फे म्हाळुंगे तालुका जुन्नर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा परिषदेमार्फत 65 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय. याप्रसंगी सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, युवा सेना तालुका प्रमुख विकीभाऊ पारखे, निमगावचे सरपंच मोहिनीताई घुले, त्याचबरोबर धामणखेलचे सरपंच संतोष शेठ जाधव, बस्तीगावचे सरपंच प्रकाश शेठ गिधे, उपतालुका प्रमुख राजू शेठ चव्हाण, उपविभाग प्रमुख आशिष शेठ हिंगे, धामणखेल गावचे उपसरपंच अभिभाऊ वरपे, त्याचबरोबर माजी उपसरपंच आर डी गोरडे, माऊली शेठ काचळे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल शेठ पारखे, बस्तीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष जाधव दादा, निमदरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आनंदभाऊ भगत, ग्रामसेवक बनसोडे, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य दीपालीताई पारखे, शरदभाऊ वाघुले, गणपतनाना घुले, अविनाशभाऊ केदार, माजी सरपंच भगवानशेठ वाघुले गोरडे सर, त्याचबरोबर गुलाबशेठ गोरडे, नवनाथ जाधव, मयूर शेठ घुले, शाखा प्रमुख रोहित घुले, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रतीक शेठ घुले, निमगाव आणि धामणखेल गावचे ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते. भूमिपूजन समारंभानिमित्त आपल्या सारवा धालेवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री गुलाबशेठ पारखे यांच्या माध्यमातून 65 लाख रुपये निधीचा आज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला. त्या कार्यक्रमानिमित्त बस्तीगावचे सरपंच उपसरपंच, नामिलखेल गावचे सरपंच उपसरपंच आणि निमगाव गावचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांचं मी आज या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. धालेवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री गुलाबशेठ पारखे यांच्या प्रयत्नातून आपल्याला नामिलखेल व निमगाव तर्फे माळुंगे येथील साखर पूल साठी आपल्याला 35 लाख निधी, तसेच गुलेमळा वस्तीसाठी त्यांनी 10 लाखाचा निधी आणि वाघुली वस्तीसाठी 5 लाखाचा निधी, तसेच मचाणभूमीसाठी 10 लाखाचा निधी, अशा त्यांच्या एकूण 65 लाखाचा निधी त्यांनी आपल्या गावासाठी दिलेला आहे. त्यांचं पूर्ण ग्रामपंचायत तशीच निमगावतर्फे माळुंगे गावच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या पूर्ण ग्रामपंचायततर्फे खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून आज या ठिकाणी सावरगाव धालेवाडीतर्फे आलेली या जिल्हा परिषद गटातील निमगावतर्फे माळुंगे या गावच्या विविध विकास कामांच्या पूर्णाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री क्षेत्र ज्ञानमंदिर आणि ज्ञानमंदिराच्या पवित्र पाहणार हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. 65 लाख रुपयाचा निधी सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गुलाबशेठ पारखे यांनी या ठिकाणी विविध विकास कामांवर टाकलेला आहे. शेठ आपल्याला लाखलाखाचे धन्यवाद देईल. तसं पाहू जाता अगदी अंतिम टप्प्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे आगामी 2022 फेब्रुवारी मार्च दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घालणार आणि 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या कालावधीत 17 ते 22 विकासाचा जो वाटचालीचा आलेख आहे शेठ आपण अतिशय उच्च स्तरावर अशा आलेखानं या विकासाचा धंदावाद या मतदारसंघात उभा केला. 65 लाख रुपयाचा निधी या गावात टाकत असताना निश्चित रूपानं अतिशय चांगल्या प्रकारची समर्पक आणि दूरदृष्टी आपण निश्चित रूपाने या ठिकाणी ठेवलेली आहे. मग त्यामध्ये साखर असेल, विविध वस्त्यांना जोडणारे रस्ते असतील, स्मशानभूमीच्या परिसराची सुधारणा असेल, अशी बरीचशी कामं या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात का होईना पण स्वतःच्या गावाला या ठिकाणी आपण देऊ केलीत. सकाळपासून या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहण्याचा प्रसंग आला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद निश्चित रूपाने या विकास कामांना या ठिकाणी मिळाला. अतिशय चांगल्या प्रकारची 5 वर्षाची कारकीर्द आपण सावरगाव धालेवाडीच्या या जिल्हा परिषद गटाच्या आम जनतेसमोर ठेवलेली आहे आणि जनताही निश्चित त्याच दृष्टीने याथून या ठिकाणून उतरावी होण्याचा प्रयत्न आगामी 2022 या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी निश्चित ठाम विश्वास आपल्याला आहे. विकास कामं विकास कामं विकास कामं ही होतच राहतील, परंतु विकास कामांना निधी निश्चित रूपानं त्या त्या दृष्टीनं उपलब्ध करून देण्याचं काम
आपण जिल्हा परिषद सदस्य नात्याने या ठिकाणी केलेला आहे. मग आता शेवटचा टप्पा, म्हणजे शेवटच्या टप्प्याला सामोरे जात असताना निश्चित रूपानं मतदारसंघात निमगावतर्फे म्हणजेच नाही तर मतदारसंघातील सर्व गावांमध्ये प्रत्येक जागी काही ना काहीतरी निधी आणण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आपण त्या ठिकाणी ठेवले. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, निमगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.